शाळकरी मुलीवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली असून जमावाने या हल्लेखोरात चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. परळी शहरात शाळकरी मुलींवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली असून जमावाने या हल्लेखोराला चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. नॉट टॉकीज ते छत्रपती शिवाजी महाराज रोडवर इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी शाळेत जात असताना एका 24 वर्षीय युवकाने चाकूने सपासप वार करून जखमी केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पालक वर्गात घबराट पसरली आहे. दरम्यान सदरील आरोपीस परिसरातील नागरिकांनी पकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 7:30 दरम्यान नॉर्थ टॉकीजवळ एक 14 वर्षाच्या मुलीवर मुलगी ती शाळेत जात असताना एका 14 वर्षाच्या मुलीवर एका 35 वर्षाच्या मुलांनी चाकूनी हल्ला केलेला आहे. ती मुलगी सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिचा उपचार सुरू आहे. सदर घटनेचा आरोपी आमच्या ताब्यात आहे व त्या आरोपीला तिकडच्या काही लोकांनी आम्हाला आमच्या ताब्यात आणून दिलेलं आहे. त्या आरोपीला काही इंजुरीज आहेत तर त्या हिशोबाने त्या आरोपीचं मेडिकल सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट गोदातीर न्यूज. संत वामन भाऊ यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त गहिनीनाथगड येथे भाविकांनी मोठी गर्दी केली. संत श्रेष्ठ वामन भाऊ यांची 41वी पुण्यतिथी गैनाथगडावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गैनाथगड हा धाकटी पंधरी म्हणून ओळखला जातो. पाटोदा तालुक्यातील गैनाथ चिंचोली महाराष्ट्रभरातून भक्तगणांनी दर्शनासाठी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होते. यावेळी मठाचे महंत ह प प विठ्ठल महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केलं. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार भीमराव धोंडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी यावेळी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर, दगडू पाटील पडे, भाजपचे नेते बाळासाहेब आजबे, रामकृष्ण बांगर, प्राध्यापक सुशीलाताई मोराळे, विजय गोलार आदी विविध पक्षांचे राजकीय नेते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट गोदातीर न्यूज. परिषदेच्या विविध समित्यांची निवड तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. परळी नगर परिषदेच्या विविध समित्यांची निवड तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी शरद मुंडे यांची, शिक्षण सभापतीपदी गोपाळ आंधळे यांची, स्वच्छता सभापतीपदी चंदुलाल बियाणी यांची, पाणी पुरवठा सभापती दीपक देशमुख, महिला बाल कल्याण सभापती अमृता रोडे आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी आयुब पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नागरिकांनी मोठ्या मोठ्या उत्साहाने जल्लोष केला. ब्युरो रिपोर्ट गोदातीर न्यूज परळी. दुष्काळानंतर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. केंद्र सरकार आणि स्थानिक बाजार समित्यांच्या वतीने सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील 6 ठिकाणी नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. सलगच्या दुष्काळानंतर चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन घेतले आहे. बीड जिल्ह्यात तुरीचे उत्पादन वाढले असून यासाठी शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राची वाट धरली आहे. खासगी व्यापाऱ्याकडे तूर विक्री करण्यापेक्षा शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्राला अधिक पसंती देत आहे. तुरीचं उत्पादन एकदम चांगलं झाले. या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ 3 पटीने उत्पन्न वाढलेलं आहे पावसामुळे. बाजार मार्केटपेक्षा खरेदी केंद्रात जवळजवळ 1000 ते 1200 रुपये भाव वाढून मिळतो आहे. आणि मार्केटचं म्हणजे इथं आमच्या तालुक्यात असल्यामुळे तपास लागला मार्केटचा. बरं, तुम्ही व्यापाऱ्याकडे कमी भाव आहेत, किमती चांगल्या आहेत आणि पैसे आम्हाला खात्यावर मिळतात चेकद्वारे बँकेच्या अकाउंटवर. लाल, काळी, पांढरी या तिन्ही रंगाच्या तुरीची खरेदी या केंद्रावर केली जाते. तुरीमधील आर्द्रता तपासून ही खरेदी केली जाते. तूर तपासल्यानंतर शेतकऱ्यांना टोकन देऊन खरेदीची तारीख दिली जाते, जेणेकरून त्याला माल आणण्यासाठी त्रास होणार नाही. त्यानंतर आलेल्या मालाचं वजन करून शेतकऱ्यांना 5050 रुपयांचा धनादेश दिला जातो. कृषी उत्पन्न बाजार समिती कडा, मुख्य यार्ड कडा येथे खरीप हंगाम 2016-17 तूर शासनाच्या MSP योजनेअंतर्गत तूर खरेदी केंद्र इथे दिनांक 16/12/2017 रोजी आम्ही इथं सुरू केलेलं आहे. फायदा होतो. आम्ही प्रचंड आवक असल्यामुळं आम्ही सुरुवातीला थोडंसं आवक कमी असल्यामुळं या ठिकाणी नंतर आवक वाढली. आवक वाढल्यानंतर आम्ही असं नियोजन केलं की ज्यावेळेस नमुना तपासायला 150 ग्रॅम नमुना तपासायला तूर शेतकरी घेऊन येतो त्याचवेळेस आम्ही काय करतो त्याची आर्द्रता जर 12 पॉईंटमध्ये बसत असेल तर आम्ही त्याला तारीख देतो
आणि त्या तारखेलाच त्या शेतकऱ्यांनी माल घेऊन यावा असं शेतकऱ्याला आम्ही एक टोकन देतो आणि त्या दिवशी तो माल घेऊन येतो, जेणेकरून की शेतकऱ्याचे इथे येऊन हेळसांड होऊ नये, त्याला दिवसभर इथं थांबण्याची वेळ येऊ नये याप्रमाणे आम्ही असं नियोजन केलेलं आहे. मिळालेले तूर विक्रीचे धनादेश बँकेने तात्काळ खात्यात जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ह्या सरकारने सगळ्याला सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन लवकरात लवकर ज्या 3 महिने 4 महिने जे पैसे लागतात ह्या पेमेंट व्हायला तुरीला घातल्यानंतर ते पेमेंट आम्हाला 15 दिवसाच्या आत हे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. मागील वर्षीप्रमाणे तुरीला भाव मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहे. मी बीड जिल्ह्यात पहिलं तूर खरेदी केंद्र चालू केल्यामुळं सर्व शेतकऱ्याचे आम्ही अडचणूक होऊन देत नाही, रात्र काम करून शेतकऱ्याची समस्या सोडवतो आम्ही. सर शेतकऱ्याला माझी प्रतिसाद चांगला आहे पण शेतकऱ्याच्या जर समजा 7,000 पर्यंत जर तूर खरेदी केंद्राला बाजार असता तर मागचे दोन तीन वर्षाचे दुष्काळ शेतकरी विसरले असते. तूर खरेदी केंद्र चालू केल्यापासून दररोज 500 ते 400 ते 500 पोते दर क्विंटल दररोज आवक होती. ब्युरो रिपोर्ट, गोदातीर न्यूज, आष्टी.